नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते मजेत असाल. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी सकाळी उठून तयार झाली आहे. आता हे दोघ जण उठले, आता दोघांनाही छान औक्षण करते आणि तयार करते. तर आता किती वाजले? आता 8 वाजले इकडे, कारण 6 वगैरे मी उठली. ह्या दोघांना उठवलं नाही तेव्हा, कारण खूपच अंधार होता आणि एवढ्या अंधारात उठलं की त्यांना असं झोपणं झाल्यासारखं वाटतंय. मायरा तर कपडे बिपडे काढून तयार आहे माझे. चला डायनिंगच्या चेअर वर बस. मायरा इथे इथेच घे ना, इथे चेअर घे. What is it called back again? Utna. Utna. Today I have Utna. Mummy. Case basala ka mala? Mummy, not on my face. On my leg. And on my hand. Why? Okay. But not on my face. But on my feet. What? But. I'm not scared of it. Chala, we hand. कपड़े तो काट रहे. नहीं. कपड़े काट रहे ना. देते तुझी पाठ देते खाजवून मी. याला उठणं बिलकुलच आवडत नाही. खूपच कसं तरी करतो ते उठणं लावलं की. नॅचरल क्रीम आहे भयान ते. आता बघ हिची पाठ चालली जाते तुझी. ओके, एवढंस घालायला आवडस नाही. हा नाही लावलं, नाही लावलं. चला मी चला आंघोळीला. चला आता ड्रेस चेंज करा. छान 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 मायरा. बाहेर ठेवूया आपण दिवे ते. हर फ्रीजिंग है. सगळ्यांची आंघोळ झाल्या, दिवे वगैरे सगळं लावणं झालं. इथे किचन जवळ मी दोन दिवे लावले आणि स्वयंपाकाला सुरुवात केली. पण स्वयंपाकाला सुरुवात करायच्या आधी पहिलं काही बनत असेल तर तो चहा बनतो सकाळचा. तर आता चहा मांडलाय मी. चहा घेते आणि त्यानंतर मग पुढच्या तयारीला लागते. झोप येते तुला? इट्स कोल्ड. हा जॅकेट घाल, जॅकेट घाल. पण ड्रेस छान आहे ग मायरा तुझा, छान दिसतोय तुला टॉप. सकाळी उठले तर दोघांनाही झोप येत आहे. दोघांनी आता थोडस दूध वगैरे घेतलं. आता जांभळ्या देत आहे दोघे जण. सगळं लक्ष त्या चॉकलेट मध्येच आहे तसं नाही. किती कॉइन आहे रे? सांग. ए तिकडे तिकडे मम्माला सांग. हा काउंट कर. स्वयंपाकाची तयारी सुरू झाली आहे. पहिले मंगेशला मी नाश्ताला करून दिला आणि विहानला सुद्धा विहान. त्या दोघांना नुसत्या उपमॅनी वगैरे होणार नाही म्हणून आलूची भाजी पोळ्या त्या दोघांना करून दिल्या. त्यानंतर पहिले मी देवाचा नैवेद्य तयार करून घेतला. म्हटलं तो एवढा मोठा स्वयंपाक करायचा आहे. पहिले छान सगळ्या भाज्या कढी सगळं तुपामध्ये देवाचा नैवेद्य तयार करून घेतला आणि त्यानंतर आता मी माझ्या मेन स्वयंपाकाच्या तयारीला लागली आहे. तर इकडे कणिक भिजवली आहे मी. त्यानंतर मी मसाले भात सारखं म्हणजे बिर्याणी सारखं करणार आहे. तर भात हा उकळून थोडा मोकळा करून ठेवला आहे. आता त्याला फोडणी देईल आणि त्यानंतर भाजी. मायराची मैत्रीण आलेली आहे. हा ती म्हणत होती हे सगळं काय केलंय तुम्ही, आज काय आहे? आणि तिला आपलं जेवण खूप आवडतं, पोळी स्पेशल खूप आवडते तिला. तर
ती पण भाजी पोळी जेवत आहे मायरा सोबत. कुठे आहे तुम्ही दोघी जणी? किती 2 तास लागला का? वाटत 2-3 वर्षान केलं असेल एवढ्या पोळ्या. बरं तू विसरली नाही. मी थकली आहे त्याच्यामुळे मला शब्द सुचत नाही. आराम कर, पाणी वगैरे नाही नको, मलाच मांडावा लागेल तो. कारण आली दिवाळी, झाली तयारी. झाली का? पापड नरम न यावे म्हणून सगळे पापड मी ह्याच्यात ठेवले. व्हेरी गुड. आणि भात जो आहे ना, तो अगदी बिर्याणी म्हण अगदी कमी गॅसवर दम लावून ठेवलेली आहे. ही भाजी आहे कुकर मध्ये. भाजी आणि ही कोशिंबीर आहे बीटरूटाची. आणि इकडे सॅलेड कापून ठेवलेले आहे. आणि इकडे गुलाबजाम थोडंशा इथे ना आत ठेवले, थोडे गरम राहावे म्हणून ते. ओके. आणि पोळ्या सुद्धा बांधून ह्याच्यात ठेवलेले इथे. आणि गरम गुलाबजाम आणि थंड आईस्क्रीम का? ते तुम्ही देऊ शकता बा, आपण गुलाबजाम वाढणार आहे. फक्त तुम्ही एक 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 माझं कामच वाढवता. आणि विशेष म्हणजे आपला जो इंडियन चहा आहे ना, तो चहा पण हे तुला सांगा, तुला हे सांगावं लागेल बाबा याच्यात काय काय ठेवलाय तू. हो सांगेल ना. याच्यात या 2 थर्मास मध्ये आपला चहा बनवून ठेवलाय. इथे केटल आहे, कारण इथे काही जण ग्रीन टी आणि ब्लॅक टी वगैरे घेतात. ते कुठे ठेवले? हे केटल आहे ना इथे. नाही, ग्रीन टी ब्लॅक टी इथे ठेवलेलं आहे. ओके ओके. आणि ही कॉफी मशीन आहे. हे फुल मिस्टर राऊत यांचं जुगाड आहे. ही कॉफी मशीन होती घरी, त्यांनी ते फ्लेवर्ड लाते बीते काय ते फ्लेवर्ड नाही ग, ते तसेच असतात बाबा. ते कॅपॅचिनो वगैरे ते. अरे माझ्या ते जुन्या ऑफिसच्या कॅबिन मधली मशीन होती, आता काय करावी. बरेच दिवस आता त्याचा युज झाला नव्हता, म्हणलं या निमित्ताने काढावी बाहेर. ती ठेवलेली आहे. वा वा, कसं ऑटोमॅटिक पाणी थोडी पडणार आहे तिच्यात. नट पाणी टाकलं का तिच्यात? पाणी भरून दे मग केटल मधून. ठीक आहे, बरं. बाकी झालं? मी तयारी करते. मायराला दिला वाटतं तुम्ही ड्रेस? हो मायराला दिला. इकडे बेटा. एक बरं झालं, जेहूचे मित्र मैत्रिणी होते आज घरी, तर खेळत होते दिवसभर, काही विशेष त्रास नाही दिला त्यांनी. आणि इकडे चिवनी घातले, चिंच ड्रेस छान दिसतोय तू. मी तुला आता केस करून देते छान. हा चाली, मी मायराला तयार केला, केस वगैरे करून दिले तिचे. छान दिसतय मायरा तू. ब्युटिफुल ब्युटिफुल मामा. आणि विहान शोमी उभा रा, उभा रा, उभा रा, पटकन उभा रा. हा छान 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 छान. अरे मला दिसत नाही तू, तू बाजूला हो, मागे हो. हा छान. अरे वा, बाबा झाले तयार. लाइटिंग लावून द्या बाहेरची. आता 4:30 वाजले आणि बाहेर इकडे 4:30 अंधार पडतो, त्यामुळे आता आम्ही पूजा करून घेणार आहे. कारण 6 वाजता सगळे गेस्ट येतील आणि 1 तास तरी आम्हाला पूजा करायला लागेल. दादा मी पूजेला सुरुवात करतो. अजून मी दिवे वगैरे काहीच तयार केले नाही, तर चला. ते ऑटोमॅटिक चेंज होत. ओके.
शांति हरि ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खलविदं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं रत्यं वचनी सत्यं वचनी अवतो मा बाहेरचे दिवे ना थोडेसे विजले तर म्हणून मंगेश परत लावत आहेत ते लावले आता परत लावले छान छान मस्त चला आता मी छान पूजा केली आता मंगेश पण थोडेसे आणखीन पूजा करते त्यानंतर आम्ही आरती करू पडेल ते ओके लावलं मी दिवाला कुंकू हा पूजा करून खाली आहे अक्षत खालच्या ट्रे मध्ये आहे अक्षत थांब बेटा विहान थांब विहान थोडा मागे बसतो ना देवाजवळच्या ड्रायफ्रुट मध्ये विहान संपवतो चला करायचं सुरुवात गणपती बाप्पा सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रिया बुद्धा त्वमा प्रकृति स्वभाव करोनि अज्ञं सकलं परस्मै नारायणोति समर्पयामि अच्युतं केशवाफ्रिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रम् लक्ष्मीचे पाय धुवा लक्ष्मीचे पाय नमस्कार कर वियान वियान नमस्कार कर वेरी गुड थम थम मायरा तुझी कृपा राहू दे बाबांवर मातेची कृपा असल्यावर काय कमी आहे तुझी नाही हो हो तुझ्या तुला लागू मा तुलाही लागते पाय तुझी नाही तुझे अरे राम प्रभू अरे विहान करतो ना बेटा मी तुझे अरे अरे तुझी पण पूजा करते आहे अरे पण पूजा ते लावत आहे ना अरे कुंकू लावायचं त्याला किती राग आला तिची केली पूजा आणि आपली नाही केली अरे पूजा केल्यावर चॉकलेट भेटते बस छान 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 सगळे जण आले आणि आता आम्ही फायर वर्क्स ब्लो करतोय
रिहान. आर्यन, रूडी. नो, रूडी इज क्राइंग. रूडी इज क्राइंग. आर्यन, रूडी. कसा झाला प्रोग्राम? मस्त. एकदम क्लास. खरं ना, ते सगळे असताना मी फक्त फटाके वगैरे जे फोडले तेवढाच व्हिडिओ घेतला. नंतर घेतला नाही, कारण कुणाला आवडतं व्हिडिओ घेतलेला कुणाला नाही. पण इथे सगळेजण, पूर्ण हॉल भरला होता खचाखच, आणि सगळेजण पोट भरून जेवले. मला पहिल्या मंगेशने जेवढा राईस लावायला सांगितलं ना, बनवायला सांगितलं, मी इतकी डाऊटफुल होती. मी म्हटलं आता ह्यांना नाही म्हटलं तर चांगलं वाटणार नाही, पण एवढा राईस लागणारच नाही. पण बरं झालं मी त्यांचं ऐकलं, तेवढाही राईस लागला. जेवण फक्त माझ्या मनाने करत आहे. बरेचसे लोकांनी, सर्वांनी गिफ्ट आणले. खूप सारे गिफ्टच गिफ्ट झाले आमच्याकडे. इकडे सगळे बॉक्सेस पडलेले गिफ्टचे, फटाके सुद्धा आणले गिफ्ट मध्ये. तर असं ना खूप छान झाला, म्हणजे खरंच मजा आली, खूप मजा आली. हे सगळे गिफ्ट आहे आणलेले मस्त मस्त. मुलांचे तर खेळणे ते वेगळेच आहे. वर घेऊन गेले आहेत मुलांसाठी खेळणे, आमच्यासाठी गिफ्ट. हे काय आहे? आपला ज्यूसच्या बॉटल आहे का? खूप सारे गिफ्ट आले आहे. नाही बस मला हेच एक आवडत नाही यार. आपण बोलावलं ना की सगळेजण गिफ्ट आणतात ना, मला तेच. पुढच्या आता यावेळेस झाला, पुढच्या त्यांना सांगायचं काहीच आणू नका. गिफ्ट आणू नका. पण ते इथं कसं आता कोणाला आवडते आपण असं बोलणं नाही आवडत. हे थोडंसं विचारलं पाहिजे नेक्स्ट टाइम, असं सांगता येते का कोणाला? बरोबर आहे. माझ्या चहाचे दोन्ही थर्मास खाली झाले. सर्वात पहिले चहाचे थर्मास खाली झाले. हा, आणि बाबांची कॉफी पण राहिली, आणि ते ब्लॅक टी चं कॅटल पण तसंच राहिलं. काय हो, चला आता मी सगळे बघा. किचनचा हाल बघा. आता मी सगळे हे आवरते पहिले. तर आम्ही सगळं आवरलं, सगळ्या डिशेस वगैरे सगळं नेऊन ठेवलं. आता हा जो टेबल आहे, हा मंगेश म्हणताय की आपण उद्या उचलू, आज राहू देऊ. एका दिवशी दिवाळी संपल्यासारखी ना वाटली पाहिजे. पण मेन म्हणजे किचन मधली सगळी आवरावर काढली. पण आम्ही आता आवरताना ना सगळे गिफ्ट बाहेर काढले. गिफ्ट पहा केवढे झाले. पण मला चांगलं नाही वाटत असं आपण प्रत्येक वेळेस बोलवत. तर भांडे वगैरे सगळे मी घासून घेतले. तर अशी होती आमची दिवाळी, स्कॉटलंड मधली दुसरी दिवाळी. आशा करते तुमची पण दिवाळी बिना खोकल्याची आणि छान गेली असावी. तर असा होता आजचा व्लॉग. आशा करते तुम्हाला आवडला असेल. खूप जास्त मी शूट केला नाही सगळे पाहुणे आल्यानंतर, कारण जसं मी पहिले म्हटलं कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत. पण खरंच सांगतोय खूप म्हणजे खरंच धमाल आली. आणि विशेष म्हणजे मेहंदीचा कोन मला काल कसं काय ते मंगेशनी मेहंदीचा कोन बनवून ठेवायला सांगितलं होता. काहीतरी वेगळं. अरे बापरे, कंबर दुख. एक तर मला मेहंदी काढता येत नाही, त्यात मी आपली फुलं 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 मी 3-4-5 बायकांना ते फुलं काढून दिले, माझी तेवढंच याच्यात कंबर दुखली. पण तो मेहंदीचा कार्यक्रम आणि हा कोन पूर्ण कामी लागला, सक्सेसफुल. म्हणजे मला तर असं वाटायचं की मी मोस्टली यांना नाही म्हणत नाही, हा त्यांनी म्हटलं तर करून टाकते काय. पण मला असं वाटायचं होतं काही काय बोलतात ते, मेहंदीचा कोन वगैरे कोण ठेवतं काय ठेवतं. पण एवढा चांगला टाइमपास झाला तो लेडीजसाठी. तर मजा आली, खरंच मजा आली. तर असा होता आजचा व्लॉग. आशा करते तुम्हाला आवडला असेल. परत भेटूया नवीन कोऱ्या आणि मस्त अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.